नमस्कार मी बाबासाहेब विठ्ठल जगताप प्रधान महालेखाकार का कार्यालय लेखा व हकदारी एक मुंबई यांच्या वतीने आज मी सामान्य भविष्य निर्वाह निधीच्या म्हणजेच जी पी एफ फंडाच्या अंतिम परतावा जी पी एफ फायनल रिफंड अर्जाशी संबंधित नियम कार्यपद्धती तसेच यासंबंधी काय काळजी घ्यावी याबाबत माहिती सांगत आहे प्रत्येक सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्याची अपेक्षा असते की फंडामधील शिल्लक रक्कम वेळेवर मिळाली आणि तशी ती मिळते तेव्हा त्याला आपल्या कार्यालयाचा सार्थ अभिमान वाटतो प्रधान महालेखाकार कार्यालय लेखा व हकदारी एक मुंबई कार्यालय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे जीपी फंड खाते सांभाळते यामध्ये पीएओ मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रातील सोळा कोशागार अंतर्गत कर्मचारी येतात ही खाती महाराष्ट्र सामान्य भविष्य निर्वाह निधी नियम दोन हजार सतरा नुसार मेंटेन केली जातात हे कार्यालय जी पी एफ सदस्यांना वयोमानानुसार सेवानिवृत्ती सुपरॅन्युएशन रिटायरमेंट तसेच स्वेच्छा सेवानिवृत्ती व्हॉलेंटरी रिटायरमेंट किंवा सदस्याच्या दुर्दैवी निधनाच्या प्रसंगी डेथ केसमध्ये नामनिर्देशित व्यक्तींना फंडाचा अंतिम परतावा म्हणजेच फायनल रिफंड प्राधिकृत करते जरी जी पी एफ दाव्यांची पूर्ततेची प्रक्रिया सर्व प्रकरणामध्ये मूलभूतपणे सारखी असली तरी काही प्रकरणांमध्ये किरकोळ फरक आहेत ज्याचे विश्लेषण या व्हिडिओमध्ये पाहूयात वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या सदस्याच्या संदर्भात अंतिम जमा रक्कम काढण्याचा अर्ज तयार करताना आणि पुढे पाठवताना विभाग प्रमुख आणि जी पी एफ सदस्यांनी लक्षात ठेवल्या पाहिजेत असे काही महत्वाचे मुद्दे आहेत त्यातील प्रथम मुद्दा अंतिम परतावा अर्ज फॉर्म बी मधील भाग एक हा अंतिम रक्कम काढण्याच्या अर्जाचा भाग आहे हा निवृत्त होणाऱ्या सदस्याने भरला पाहिजे विभाग प्रमुखांनी त्याची रितसर छाननी केली पाहिजे आणि स्वाक्षरी केली पाहिजे शक्यतो किमान सेवानिवृत्ती तारखेच्या सहा महिने आधी या कार्यालयाकडे अर्ज पाठवावा अर्जामध्ये सदस्याचे पूर्ण नाव जी पी एफ खाते क्रमांक सेवानिवृत्तीची तारीख निवासी पत्ता आणि सदस्याचा दूरध्वनी क्रमांक असावा तसेच कोशागार आणि कार्यालय विभागाचे नाव ज्यांच्याकडे अंतिम परतावा प्राधिकारपत्र जातील त्याचा स्पष्ट उल्लेख करावा त्यामध्ये एनआरए मंजूर करण्यास सक्षम अधिकाऱ्याने मागील बारा महिन्यात अग्रिम मंजूर केलेल्या आणि सदस्याला अदा केलेल्या अग्रिमांचे तपशील नमूद करून प्रतिस्वाक्षरी केली पाहिजे जर या कालावधीत कोणतीही अग्रिम मंजूर केली नसेल तर तशी अर्जात नोंद घ्यावी व सक्षम अधिकाऱ्याने प्रतिस्वाक्षरी करावी जर सदस्य स्वतः विभाग प्रमुख असेल तर मात्र त्याच्या अर्जावर पुढील उच्च अधिकाऱ्याने स्वाक्षरी केली पाहिजे सेवानिवृत्त होणाऱ्या सदस्याच्या वेतनातून जी पी एफ वजावट निवृत्तीच्या तारखेच्या तीन महिने आधी थांबवली जावी उदाहरणार्थ जर एखादा सदस्य एकतीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी सेवानिवृत्त होणार असेल तर शेवटची वर्गणी मे दोन हजार बावीसच्या वेतनातून केली जाईल त्यानंतर नाही शेवटची निधी वजावट झाल्यानंतर फॉर्म बी चा भाग दोन ज्यामध्ये लास्ट फंड डिडक्शनचे तपशील आहेत जसे की वेतन महिना वाउचर क्रमांक वर्गणीची रक्कम ट्रेझरी इत्यादी नमूद करून भाग एक जसा पाठवला त्याच पद्धतीने भाग दोन पाठवावा विभाग प्रमुखांनी हे लक्षात घ्यावे की जर सेवानिवृत्त होणाऱ्या सदस्याच्या फंडाचा अंतिम परतावा अर्ज या कार्यालयाकडे पाठवला गेला असेल तर सदस्याने विनंती केलेली कोणतीही अग्रिम रक्कम महालेखापाल कार्यालयाच्या परवानगीनेच काढली जावी अन्यथा नाही सेवेत असताना एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास फॉर्म सी हा अंतिम जमा रक्कम काढण्याचा अर्ज या कार्यालयाकडे त्वरित पाठवावा डेथ केस मध्ये आपली जबाबदारी अजूनच वाढते नामनिर्देशित कुटुंब सदस्यांकडून विनंती अर्ज येण्याची वाट न पाहता त्यांच्याकडून अंतिम परतावा अर्ज मिळवण्यासाठी संबंधित विभागाने सक्रिय पावले उचलली पाहिजेत अर्जावर दावेदाराची स्वाक्षरी असली पाहिजे आणि त्याची छाननी करून तो विभाग प्रमुख किंवा पुढील उच्च अधिकाऱ्याने सही करून या कार्यालयाकडे पाठवला पाहिजे सदस्याने दाखल केल्याप्रमाणे नामनिर्देशन तपशील फॉर्मच्या स्तंभ दहा मध्ये नामांकनाची एक प्रत मृत्यूच्या प्रमाणपत्राची एक प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे जर सदस्याने कोणतेही नामनिर्देशन दाखल केले नसेल किंवा कोणतेही वैध नामनिर्देशन अस्तित्वात नसेल तर सदस्याचा कौटुंबिक तपशील त्यांची वय आणि वैवाहिक स्थिती स्तंभ बारामध्ये भरली पाहिजे अर्जामध्ये नेहमीच सदस्याचे पूर्ण नाव जी पी एफ खाते क्रमांक मृत्यूची तारीख निवासी पत्ता आणि दावेदाराचा दूरध्वनी क्रमांक नमूद करावा त्याचप्रमाणे ज्यांना अंतिम परतावा प्राधिकार पत्र अग्रेसित करावयाचे आहे अशा संबंधित कोषागार आणि कार्यालय विभागाची नावे असावीत सेवानिवृत्तीच्या बाबतीत आधी सांगितल्याप्रमाणे प्रकरणामध्ये देखील गेल्या मध्ये तपशिलावर एनआरए मंजूर करण्यास सक्षम अधिकाऱ्याने रीतसर स्वाक्षरी केलेली असली पाहिजे अर्जामध्ये अंतिम निधी कपातीचा महिना आणि तपशील देखील नोंदवावा जेणेकरून फंडातील रकमेचा परतावा एक रकमी होईल अंतिम परतावा प्रकरणाबाबत महालेखापाल कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या कोणत्याही संपर्क माध्यमास प्राधान्य दिले जावे आणि पावती मिळाल्यापासून पंधरा दिवसाच्या आत उत्तर सादर केले जावे विभाग प्रमुखांनी खात्री केली पाहिजे की अंतिम परतावा प्राधिकाराची रक्कम कोणताही विलंब न करता सेवानिवृत्तास किंवा मृत कर्मचाऱ्याच्या दावेदाराला मिळाली पाहिजे या व्यतिरिक्त आपणास जी पी अंतिम परतावा काढण्याच्या प्रक्रियेबाबत कोणतीही माहिती हवी असल्यास या कार्यालयास संपर्क साधू शकता आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार